नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं होम सर्व्हिसवाला यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण शिकणार आहोत की सीलिंग फॅनचे वायर कनेक्शन कशा प्रकारे केले जाते। तर मित्रांनो, यासाठी आपल्याला लागणारं एक स्विच, रेग्युलेटर म्हणजे स्पीड कनेक्टर, त्याच्यानंतर एक कनेक्टर आणि कॅपॅसिटर, एवढ्या वस्तूंची आपल्याला जरूरत लागणार आहे। तर मित्रांनो, आता आपण सर्वप्रथम काय करूया, इथे बघा फेज आणि न्यूट्रल आहेत। इथून आता आपण सर्वप्रथम फेज घेणार, तो कुठे जाणार आपला, सर्वप्रथम स्विचमध्ये। त्याला स्विचमध्ये आपण कनेक्शन करून घेणार, त्यानंतर स्विचमधून तो आपल्या रेग्युलेटरला म्हणजे स्पीड कनेक्टरला, आणि स्पीड कनेक्टरमधून आपलं जे कनेक्टर असतं फॅनच्या वरती जिथे कॅपॅसिटर अटॅच होतात तिथे जाणार। अशा प्रकारे बघा, हे आपले कनेक्टरमध्ये आता हा इन्स्टॉल झाला। त्यानंतर काय होणार, आपल्याला कॅपॅसिटरची एक वायर जी असते म्हणजे रनिंग वायर, ती आपण कनेक्शन करून घेणार। रनिंग वायर फॅनची आणि कॅपॅसिटरची, हे आपण याचं काय करूया, कनेक्शन करून घेऊ अगोदर। हे झालं आपलं रनिंग। त्यानंतर बघा, एक दुसरा वायर जो असतो कॅपॅसिटरचा, तो आपला स्टार्टिंग वाइंडिंगचा, हा आपला फॅनला परत अटॅच होऊन जाणार। आणि आपला राहिला आता तो कॉमन, आप म्हणजेच न्यूट्रल। न्यूट्रल वायर आपण इथं सर्वप्रथम कुठे येणार, तो कनेक्टरला येणार। कनेक्टरला इथे इथे आल्यानंतर तो आता लगेच फॅनला जाणार। अशा प्रकारे आपण 2 मिनिटांमध्ये फॅनचे कनेक्शन करू शकतो। जर व्हिडिओ आवडलास मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। थँक्यू मित्रांनो, धन्यवाद, असाच सपोर्ट असू द्या। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।